नमस्कार, मी प्रियंका गोरड धन की बात या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे आर्थिक प्रगतीसाठी उत्तम पर्याय, आणि याच विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत असणार आहेत शेअर मार्केटच्या ट्रेनर प्रीती राणे. आपण सुरुवातीलाच मॅडमचं स्वागत करूया. मॅडम, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. नमस्कार. खरं म्हणजे साम टीव्हीवरती आपली ओळख आहे ती नवीन नाहीये, कारण विविध कार्यक्रमांच्या अंतर्गत आपण प्रेक्षकांना नेहमीच मार्गदर्शनासाठी इथे लाभलेला आहात. आजच्या विषयासंदर्भात देखील मॅडम आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मात्र कार्यक्रमाला सुरुवात करण्यात मी मॅडमची थोडक्यात ओळख करून देते. प्रीती राणे या आरएस कन्सल्टन्सीच्या संस्थापिका असून गेल्या 13 वर्षांपासून त्यांच्या संस्थेअंतर्गत त्या वेगवेगळे उपक्रम देखील राबवत आहेत. तसंच त्या मास्टर ऑफ कॉमर्स, मास्टर इन फायनान्शियल मॅनेजमेंट, MBA इन फायनान्स आहेत. त्याचप्रमाणे थोडक्यात या संदर्भात सांगायचं झालंच तर आर्थिक व्यवस्थापन या विषयांमध्ये त्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे. तसंच त्या फायनान्शियल ॲडवायझर आणि शेअर मार्केट ट्रेनर देखील आहेत. आजपर्यंत 1000 लोकांनी त्यांच्या कार्यशाळांमध्ये सहभागी होऊन स्वतःची प्रगती करून घेतलेली आहे. दादर, ठाणे, पुणे इथं त्यांच्या कार्यशाळा होत असतात. आजच्या विषयासंदर्भात जर का तुम्हालाही काही प्रश्न असतील तर जरूर फोन करा. 02-26684333 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. खरं म्हणजे पैसा प्रत्येकाला कमवायचा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचा असतो तो कमवलेला पैसा इन्व्हेस्ट आपण कुठे करतोय, जेणेकरून आपल्याला त्याच्यामधून मिळणारा फायदा जो आहे तो तितकाच छान मिळावा. तर त्यासाठीच आर्थिक प्रगतीसाठी मॅडम शेअर मार्केट आपल्याला किती फायद्याचं ठरू शकेल, कसं फायद्याचं ठरू शकेल? येस, आर्थिक प्रगती करण्यासाठी शेअर मार्केट अत्यंत फायदेशीर आहे. आजपर्यंत अनेक लोकांनी, लाखो करोडो लोकांनी आपला मोठमोठा पोर्टफोलिओ बनवून स्वतःची आर्थिक प्रगती करून घेतलेली आहे. आता आर्थिक प्रगती कशी करायची, यापूर्वी शेअर मार्केट म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. शेअर मार्केट म्हणजे काय, तर एखाद्या व्यवसायाची जिथे खरेदी आणि विक्री केली जाते अशी बाजारपेठ, अशी मंडई. आता हे आपल्या इंडियामध्ये, आपल्या भारत देशामध्ये अशा मोठमोठ्या कंपनीज आहेत शेअर मार्केटमध्ये, म्हणजे आपल्या इंडियामध्ये अशा मोठमोठ्या कंपनी आहेत की 5 ते 5500 मोठ्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत, कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत. आणि मला सांगा, आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपण त्या 5500 कंपनीचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये असतात जे आपल्याला प्रॉफिट मिळवून देणार असतात. मग आता आपण पोर्टफोलिओमध्ये कोणते शेअर्स घेणार, तर ज्या या मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत त्या ज्या प्रॉफिट करणाऱ्या आहेत त्यांचेच आपण शेअर्स खरेदी करणार. मग आता मला सांगा की प्रॉफिट कोणत्या इंडस्ट्रीज करणार, ज्या इंडस्ट्रीचे प्रोडक्ट मार्केटमध्ये सेल आउट होणार आणि त्यांचा सेल्स ग्रोथ वाढणार. आता इंडस्ट्रीचे कोणत्या प्रोडक्ट मार्केटमध्ये सेल आउट होणार, ज्या इंडस्ट्रीचे प्रोडक्ट मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत, सामान्यांना ते परवडत आहेत, म्हणजे रिझनेबल प्राईजमध्ये अवेलेबल आहेत. मला सांगा, जो सेन्सेक्स 100 अंकापासून सुरुवात झालेली तो आज 39-40 हजाराच्या घरात गेलाय, म्हटल्यानंतर आर्थिक प्रगती किती होत चालली आहे ती बघा. म्हणजेच काय, तर लोकांकडे, म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सगळ्या सुखसुविधेच्या वस्तू आहेत. म्हणजेच काय, या इंडस्ट्रीचे प्रोडक्ट लोक विकत घेत आहेत, त्यामुळे लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढत आहे, क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होत आहे, सायमल्टेनियसली इंडस्ट्रीजचा सेल्स ग्रोथ वाढतोय, सेल त्यांचे प्रोडक्ट विकले जात आहेत मार्केटमध्ये, त्यांना प्रॉफिट होतोय, आणि गव्हर्नमेंटकडे आपल्या टॅक्स कलेक्शन वाढत आहे. आता गव्हर्नमेंटकडे टॅक्स कलेक्शन वाढल्यामुळे गव्हर्नमेंट आपल्या देशाचं बजेट वाढत आहे, मिलिटरी बजेट वाढत आहे, तसंच इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी वाढत आहेत, प्लस बेसिक अम्युनिटीजसाठी गव्हर्नमेंट तो खर्च करतोय. इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी वाढल्यानंतर इंडस्ट्रीजना फ्युचरमध्ये भविष्यात एक्सपांड व्हायला वाव मिळणार. इंडस्ट्री एक्सपांड झाल्यानंतर काय होणार की मार्केटमध्ये जॉब अपॉर्च्युनिटी निर्माण होणार. जॉब अपॉर्च्युनिटी निर्माण झाल्यानंतर आपल्या देशातली बेकारी बेरोजगारी कमी होणार. बेकारी बेरोजगारी कमी झाली, जॉब अपॉर्च्युनिटी निर्माण झाल्यानंतर लोकांच्या हातात पैसे येणार, लोक पुन्हा ते पैसे स्पेंड करणार, पुन्हा इंडस्ट्रीजमध्ये म्हणजे जे काही प्रोडक्ट्स आहेत त्यांचे ते सेल आउट होणार, लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढणार, इंडस्ट्री एक्सपांड होणार, इंडस्ट्रीचा ग्रोथ वाढणार, प्रॉफिट वाढणार, आणि गव्हर्नमेंटकडे पुन्हा टॅक्स कलेक्शन वाढणार, पुन्हा देशाचं बजेट वाढणार. अशा रीतीने आपली स्वतःची आणि देशाची आर्थिक प्रगती होण्यासाठी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे. नक्कीच, म्हणजे ही सायकलिंग जी आहे ती सातत्याने सुरू असते. Yes. मात्र अशा वेळेला आपण योग्य वेळेला पैसे गुंतवतोय, योग्य तेवढे पैसे गुंतवतोय की नाही हे ज्ञान असणं फार महत्वाचं आहे. एकूणच काय तर शेअर मार्केटचं ज्ञान असणं किती महत्वाचं. येस, आता मला सांगा, शेअर मार्केटचं ज्ञान ही काळाची गरज बनली आहे, कारण आपल्या देशामध्ये 90-95% लोक अशी आहेत की त्यांनी वयाच्या 24-25 वर्षापर्यंत जे काही नॉलेज घेतलंय, म्हणजे लाखो रुपये खर्च करून जे नॉलेज घेतलंय आणि आज मोठमोठ्या डिग्रीज आहेत, म्हणजे IT इंजिनियर आहेत, लॉयर, डॉक्टर म्हणा, भरपूर प्रोफेशनल लोक आहेत अशी, की
त्या शिक्षणाचा, त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा आणि ते सध्या करत असलेल्या कामाचा काहीही संबंध नाही. उलट जॉबला लागल्यानंतर त्यांना आणखीन वेगळं शिकावंच लागतंय. अगदी. सांगण्याचा मुद्दा असा की आज त्यांची कुवत आहे प्रत्येकाची की महिन्याला 5 ते 10 लाख ते कमवू शकत आहेत, पण कुठेतरी 25-26 किंवा 30 हजाराच्या जॉबवरती समाधानी मानत आहेत. तर सांगण्याचा मुद्दा असा की शेअर मार्केटचं नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे. इथे मला एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की सगळ्यांनाच की जर जगभरात 95% आणि 5% याच्यामध्ये लोकांची जर विभागणी केली गेली तर जगातील 95% लोकांकडे फक्त जगातील फक्त 5% वेल्थ आहे, मालमत्ता, आणि उरलेल्या फक्त 5% लोकांकडे संपूर्ण जगभरातील 95% मालमत्ता आहे. मला सांगा ह्या 5% लोकांकडे जगातील 95% मालमत्ता आहे, यांनी कष्ट केलेत का, अथक परिश्रम घेतलेत का, घाम गळलाय का, म्हणजे अगदी एवढं कष्ट करून 10-10, 12-12, 14-14 तास एवढी मालमत्ता निर्माण होईल तरी का, मला सांगा. ओके, बरं, हे 95% लोक काय करतात, सकाळी लवकर उठतात, आपली कामं उरकतात, ट्रॅव्हलिंग करतात, ऑफिसला जातात, 8-8, 10-10 तासाची ड्युटी करतात, मेहनत करतात, भरपूर कष्ट करतात, घाम गळतात, पुन्हा ट्रॅव्हलिंग करतात. तो स्ट्रेस, ट्रॅव्हलिंगचा म्हणा, कामाचा म्हणा, जो ताण आहे तो घरी येऊन ज्यांच्यासाठी ते कमवायला जात आहेत त्यांच्यावरच येऊन चिडचिड होते. अगदी. जो काही स्ट्रेसफुल लाईफ जगतोय त्या लाईफचा सगळा ताण आपल्या घरच्यांवरही परिणाम होतो. बरोबर आहे. आणि हे 5% लोक काय करतात की ह्या 95% लोकांनी कसं वागलं पाहिजे दिवसभरात, तो त्याचं स्कॅडलिंग करण्याचं. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर या 5% लोकांच्या हातात या 95% लोकांचा रिमोट असतो. तर सांगायचा मुद्दा असा, हे 95% लोक आपली सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैशाच्या मागे धावतात आणि ही 5% लोक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसा शेअर मार्केटमध्ये कामाला लावतात. सो थोडक्यात फरक एवढाच की 95% लोक आहेत ही फक्त साक्षर आहेत आणि ही 5% लोक आहेत ही अर्थ साक्षर आहे. म्हणून मला प्रत्येकाला सांगावं असं वाटतं की येस, आज आपण एवढे साक्षर झालेलो आहोत, कुठेतरी एज्युकेशन क्वालिफिकेशन खूप आहे आपलं, पण अर्थ साक्षरता काय आहे, अर्थ साक्षर होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर अर्थ साक्षर होण्यासाठी आमच्या रूपात तुमच्याकडे नक्कीच संधी ही निर्माण झालेली आहे. तर प्रत्येकाने या कार्यशाळेचा फायदा घ्यावा आणि आपापली आर्थिक प्रगती करून घ्यावी असं मला वाटतं. आता आपण उल्लेख केला होता तो म्हणजे प्रत्येक जण घरामध्ये साक्षर असतोच आहेच आणि त्याच्या बरोबरीने आता अर्थ साक्षर होणं देखील फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपण उल्लेख केला होता कार्यशाळेचा. तर आपल्या कार्यशाळेमध्ये कशा पद्धती शेअर मार्केटची माहिती दिली जाते किंवा एखाद्या व्यक्तीला, सर्वसामान्य व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीने ट्रेन केलं जात? येस. आता कार्यशाळेमध्ये आपल्या बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत, म्हणजे अगदी ABCD पासून ते झेड पर्यंत शेअर मार्केटचं सगळं नॉलेज दिलं जातं. शेअर मार्केटमध्ये एंट्री करण्यापूर्वी त्याचं नॉलेज जे आहे त्याची सुरुवात कशी करायची, तर बेसिक कन्सेप्ट म्हणा IPO FPO पासून थिओरिटिकल नॉलेज पासून सगळ्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजी, म्हणजे आता प्रत्येक व्यक्तीची ट्रेडिंग करण्याची पद्धत वेगवेगळी असते. कोणाला डेली पैसे कमवायचे असतात, तर कोणाला विकली कमवायचे असतात, कोणाला मंथली, कोणाला हाफ इयरली, कोणाला इयरली, प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. त्यानुसार सगळ्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजी ज्या असतात आणि इतक्या सोप्या आणि सिम्पल भाषेमध्ये शिकवलं जातं की दिवसाला कसं, दिवसाचं नाही तर 15 मिनिटात अर्ध्या तास फक्त दिवसातला दिला तरी तुम्ही किती चांगल्या पर्सेंटेज वाईज, म्हणजे 10-15% तुम्ही कसं कमवू शकता, त्या टेक्निकली सगळं शिकवलं जातं. एवढंच नाही, पोझिशनल ट्रेडिंग म्हणा, स्विंग ट्रेडिंग म्हणा, फंडामेंटल अनालिसिस म्हणा, टेक्निकल अनालिसिस, एवढंच नाही तर आता मला सांगा, एखादा फिशिंग करणार आहे, मासेमारी, मच्छीमार, तर तो लोकांना मासेमारी करून मासे काढून देतो, बरोबर की नाही? फिशिंग ही कला शिकवत नाही. पण इथे मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की इथे मी फक्त तुम्हाला ट्रेड कसा करायचा किंवा कसं तेवढंच शिकवणार नाही आहे, तर फ्युचरमध्ये एखाद्या स्टॉकची शेअर प्राईस किती वर जाणार, किती आठवड्यांनी, किती दिवसांनी, किती महिन्यांनी तो स्टॉक किती रुपयापासून किती वर जाणार, म्हणजे टार्गेट कॅल्क्युलेशन कसं करायचं, बेस लेवलला, बॉटम लेवलला प्राईस कशी घ्यायची आणि टॉप लेवलला कशी विकायची. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की कमीत कमी किमतीत आम्हाला शेअर खरेदी करायला मिळायला पाहिजे आणि मॅक्झिमम किमतीमध्ये विकायला मिळायला पाहिजे, बरोबर की नाही? असं प्रत्येकाला वाटतं. सो स्वतः ते, म्हणजे ही कला मी शिकवणार की तुम्ही टार्गेटही काढून स्वतःच आर्थिक प्रगती कशी करू शकता आणि एक नक्कीच चांगला मोठा पोर्टफोलिओ कशा रीतीने बनवू शकता. आणि हे मी सांगण्यापेक्षा, म्हणजे आमचे विद्यार्थी जे आहेत की त्यांचे काय काय अभिप्राय असतात की कार्यशाळा झाल्यानंतर की मॅम इतकं सोप्या भाषेत इतकं चांगलं की काहीच माहिती नव्हतं आणि आता एक या कार्यशाळा केल्यानंतर किती चांगलं काय काय वाटतंय, तर हे मी सांगण्यापेक्षा आपल्या स्टुडंटचे अभिप्राय आपण स्वतःच
अगदीच आपण प्रेक्षकांना ते सगळे अभिप्राय आहेत ते दाखवूयात, पाहूयात हे काही व्हिडिओ. अतिशय चांगला होता, त्यांनी जे काही स्वतःचं शिक्षण घेतलं त्याचा पूर्णपणे चांगल्या रीतीने ते या ट्रेनिंगमध्ये उपयोग करत आहेत आणि कॉमन माणसाला याचा खूप फायदा होतो आहे. मला वाटतं त्यांनी त्यांचा हा जो व्यासंग आहे तो अधिकाधिक वाढवावा आणि त्याच्यात त्यांना भरपूर यश मिळावं अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना आहे. प्रीती मॅमविषयी म्हणाल तर मी साम टीव्हीवर पहिले एक प्रोग्राम बघितला, असंच दुपारी बसलेलो बघितला तर खूप अट्रॅक्टिव्ह वाटलं. म्हणजे इन्फॉर्मेशन मला जी नीडेड होती ती मला इथून मिळेल असं वाटलं. म्हणून मी त्यांचा जे सेमिनार होतं फ्री सेमिनार तो अटेंड केला, त्याच्यातसुद्धा मी खूप इम्प्रेसिव्ह झालो. आणि नंतर ॲक्च्युअल जेव्हा मी जेव्हा हा ट्रेनिंग प्रोग्रॅम अटेंड केला तर मला झिरोपासून जे नॉलेज पाहिजे होतं ते मिळालं. आणि ह्याचीच मी खरंच शोधत होतो, ह्याच्याच मी शोधत होतो ते मला इथे सापडलं. तर मी धन्यवाद करतो. या 2 दिवसाच्या कार्यशाळेत मला आम्हाला सगळ्यांनाच असलेले गैरसमज आमच्या शंका त्यांनी दूर केल्या, प्लस त्यांनी त्यांच्या आम्हाला ज्या शंका नव्हत्या त्याही त्यांनी दूर केल्या. मला आणि सगळ्यांनाच याचा बेसिकली फार फायदा होणार आहे पुढे. या संधीचा फायदा सगळ्यांनी प्रीतिमा मॅमकडून करून घ्यावा असं मला वाटलं. आणि खूप छान सगळं आम्हाला समजेल अशा भाषेत त्यांनी नीट समजवलं. आम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे या शेअर मार्केटच्या माध्यमातून चांगले पैसे कमावू आणि चांगल्या प्रकारे आम्ही आमचं आयुष्य जगू. आणि खरंच धन्यवाद प्रीती मॅम की तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारचं नॉलेज तुम्ही दिलं. थँक्यू सो मच. खूप सुंदर अनुभव होता एकदम. आतापर्यंत मी 5-6 ट्रेनिंग घेतलेले आहेत पण एकही ट्रेनिंग मला फायद्याचं पडणार नाही. हे ट्रेनिंग मला फायद्याचं नक्कीच पडणार. त्यांनी सगळं A to Z सगळं सांगितलेलं आहे आणि मला त्याचं थोडंसं नॉलेज असल्यामुळे मला ते ताबडतोब समजलेलं आहे. प्रीती मॅडमनी एकदमच खूप छान शिकवलं, एकदम डीपपासून समजावलं आम्हाला. आणि बाकीच्या कुठच्याही कार्यशाळेपेक्षा खूपच मजा आली इथे. आणि जर तुम्हाला खरोखर त्यातले 0 जरी माहिती असेल तरी 0 पासून हिरो व्हायचं असेल तर तुम्ही प्रीती मॅमकडे नक्की यायला पाहिजे. थँक्यू. त्यांची शिकवण्याची पद्धत एकदम म्हणजे सिम्पल आणि सोपी अशी आहे आणि कोणीही व्यक्ती तो इझिली ग्राफ्स करू शकतो आणि पहिल्या दिवसापासून तो ट्रेडिंगमध्ये काम करू शकतो. कारण ही खात्री तर मी देऊ शकतो, कारण माझ्यासारखा माणूस आता मला कॉन्फिडंट आलेला आहे की मी डायरेक्ट इंट्राडे करू शकतो, एवढा कॉन्फिडन्स मॅडम. आम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे या शेअर मार्केटच्या माध्यमातून चांगले पैसे कमावू आणि चांगल्या प्रकारे आम्ही आमचं आयुष्य जगू. आणि खरंच धन्यवाद प्रीती मॅम की तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारचं नॉलेज तुम्ही दिलं. थँक्यू सो मच. खरं म्हणजे खूप छान असे अनुभव आता आपण पाहिले. एका अनुभवामध्ये असाही उल्लेख झाला होता की 0 पासून हिरोपर्यंत जाण्यासाठीचा मार्ग जो आहे तो राणे मॅडमनी दाखवलेला आहे. खरं म्हणजे या मार्गावरती तुम्हाला देखील जायचं असेलच आणि त्यासाठी तुमचे देखील अनेक प्रश्न असतीलच. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची आहेत. मात्र प्रेक्षेवे झाले, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही. धन की बात या कार्यक्रमामध्ये ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण कार्यशाळेमध्ये नेमकं काय घडतं, कशा पद्धतीने शिकवलं जातं या काही गोष्टी पाहिल्या, अनुभव देखील पाहिले. मात्र एक वेगळे पण जाणवलं, ते म्हणजे अगदी तरुण मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण या कार्यशाळेचा अनुभव जो आहे तो घेताना पाहायला मिळतो. त्यामुळेच हे शिक्षण घेत असताना शैक्षणिक पात्रता नेमकी काय आहे? येस, मी मगाशीच सांगितलं की आत्तापर्यंत जे काही शिक्षण घेतलं आहे आणि आत्ता सध्या करत असलेल्या कामाचा काहीही संबंध नसतो कितीतरी केसेसमध्ये, बरोबर की नाही. तर हे शेअर मार्केटचं नॉलेज घेण्यासाठी वयाची तर अजिबात अट नाही आहे. अगदी 18 वर्षापासून ते अगदी रिटायर्ड नंतरसुद्धा, म्हणजे अगदी 70-75 व्यक्तीसुद्धा अगदी सहजरित्या समजतील. कारण इथे कसं प्रत्येक वयोगटातील व्यक्ती असते त्याच्यामुळे प्रत्येकाचं ग्रास्पिंग पॉवर वेगवेगळी असते. तो सगळ्यांना अंडरस्टँड करून मला त्या पद्धतीने तशी उदाहरणं सांगावी लागतात, त्या पद्धतीने तशा टेक्निक्स, म्हणजे प्रत्येकाला अगदी समजेल आणि प्रत्येक जण ते ग्रास्प करून जास्तीत जास्त आर्थिक प्रगती स्वतःची करून घेईल या रीतीनेच मी असे पद्धत काढलेली असते. आणि शिक्षणाची अट तुम्ही बोललात ते म्हणजे इथे असं काही नाही आहे की बाबा मला फ्लुएंट इंग्लिश यायलाच पाहिजे, मला अगदी कम्प्युटरचं परफेक्शनिस्ट मी असलंच पाहिजे, टॅली MSCIT कोर्स मला यायलाच पाहिजे किंवा मोठमोठी मास्टर डिग्री असली पाहिजे, अजिबात नाही. इथे एकच गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे तुम्हाला असलेली आवड आणि उत्साह. शेअर मार्केटचं नॉलेज घेऊन स्वतःची आर्थिक प्रगती करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला आवड किती आहे, तुमचा इंटरेस्ट किती आहे आणि त्यासाठी उत्साह किती आहे तो मॅटर करतो.
अगदीच खरं म्हणजे आजकाल आपण पाहतो मराठी माणूस जो आहे तो कुठल्याही वेगळ्या मार्गाकडे जाताना 10 वेळा विचार करत असतो, तर हेच शेअर मार्केटकडे वळताना देखील अनेकदा मराठी माणसाकडनं विचार केला जातो की नको आपले पैसे बुडाले तर काय करायचं. तर हा जो विचार आहे किंवा ही जी भीती आहे शेअर मार्केटमधली, ही घालवण्यासाठी आपण या आपल्या मराठी माणसाला काय सल्ला द्याल? येस, शेअर मार्केटबद्दल मराठी माणसा म्हणजे शेअर मार्केटबद्दल मराठी माणसाच्या मनात प्रचंड प्रमाणात गैरसमज आहेत, भीती बसलेली आहे. आता तुम्ही मगाशी बोललात की नुकसान व्हायला घाबरतात, याचं एक कारण असं की शेअर मार्केटमध्ये मी जे बोलली शेअर मार्केट हे एका युद्धभूमीप्रमाणे आहे आणि युद्धभूमीवर जर शस्त्राविना उतरलात तर काय होणार हे मी सांगायला नको. त्यामुळे जर हे एका युद्धभूमीप्रमाणे असेल तर त्याचं टेक्निकल अनालिसिस जे आहेत ते शस्त्रास्त्राचं काम करतात. जर टेक्निकल अनालिसिस फंडामेंटल अनालिसिस न शिकता तुम्ही शेअर मार्केटमध्ये उतरणं म्हणजे विमानातून पॅराशूट न घेता उडी मारण्यासारखं आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रॉपर नॉलेज घेतलं आणि जर शिकलात तर नक्कीच याची भीतीही जाईल आणि तुम्ही भरपूर प्रगती करू शकाल. आता ज्यांना गैरसमज आहेत त्यांना मला असं सांगावं असं वाटतं, जर शेअर मार्केट वाईट असतं तर मला सांगा आज मुंबईमध्ये मोठमोठे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली 1875 साली, म्हणजे आता 150 वर्ष होतील तरी सुद्धा मराठी माणसाला शेअर मार्केट म्हणजे काय हे माहीत नाहीये. आज कितीतरी न्यूज चॅनेल कितीतरी टी व्ही चॅनेल्स असे आहेत की शेअर मार्केटबद्दलच 24 तास आपल्याला कंटिन्युएशन म्हणजे शेअर मार्केटचीच माहिती सांगत आहेत. बरोबर की नाही? शेअर मार्केट हा एकमेव बिझनेस असा आहे की दर 15 सेकंदाने निफ्टी आणि सेन्सेक्सचे स्टेटमेंट्स म्हणजे जे काही आहे निर्देशांक ते कॅल्क्युलेट होत असतात. असा कुठचाच बिझनेस नाही की एवढ्या 15 सेकंदाने त्याची अॅक्युरेसी आपल्याला मिळते. बरोबर की नाही? इवन आपण ज्या ज्या बँकांमध्ये पैसे गुंतवतो, SBI म्हणा, HDFC म्हणा, ICICI, एक्सिस बँक, त्या सगळ्या बँका आपलेच पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवतात. इवन त्या सगळ्या बँका शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे प्रोडक्ट ज्या ज्या वस्तू वापरतो म्हणजे सकाळी टूथपेस्ट, साबण, चहा पावडर, बिस्किट्सपासून कपड्यांपासून ज्या ज्या वस्तू वापरतो त्या सगळ्या वस्तू प्रोड्यूस करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या सगळ्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत. सोने, चांदी, क्रूड ऑइलपासून सगळ्या गोष्टींचा जो व्यवहार आहे तो शेअर मार्केटवरच अवलंबून आहे. मी थोडक्यात एवढंच सांगेन की आपल्या देशाची प्रगती ही शेअर मार्केटवर अवलंबून आहे. शेअर मार्केटशिवाय आपण काहीच प्रगती करू शकत नाही. उलट शेअर मार्केटचे फायदे किती आहेत बघा ना. असा कुठचाच बिझनेस नाही की तिथे 100% ट्रान्सपरन्सी असते, 100% पारदर्शकता इथे आहे. तसंच आफ्टर रिटायरमेंट सुद्धा तुम्ही इथे काम करू शकताय. महिलांसाठी तर खरोखर कोणी सांगितलंय महिलांना की एवढा ट्रेनने प्रवास करा, धकाधकीचं आयुष्य हे करा, म्हणजे आपली घरची कामं उरकून सुद्धा तुम्हाला जो फावला वेळ मिळेल ती त्या वेळेत सुद्धा तुम्ही इथे काम करू शकताय. एवढंच नाही, तुम्हाला पाहिजे तेव्हा एंट्री घ्या, पाहिजे तेव्हा एक्झिट घ्या, पाहिजे तेव्हा सुट्टी घ्या. तुमच्या कामावर काहीही परिणाम होणार नाही आहे. इवन तुम्ही घर बसल्या, तुम्ही तुमच्या घराच्या गार्डनमध्ये बसून किंवा कुठे पिकनिकला गेलेले असाल तिथूनही हा बिझनेस तुम्ही सहजरित्या हँडल करू शकताय. तुमचा एक इन्कम सोर्स जरी चालू असेल तरी सेकंड इन्कम सोर्स म्हणून सुद्धा म्हणजे एक दुय्यम सोर्स इन्कमचा म्हणून सुद्धा तुम्ही इथे बघू शकता शेअर मार्केटकडे. असे अनेक फायदे आहेत. नक्कीच खरं म्हणजे एक नोकरी करत असताना दुसरा काहीतरी व्यवसाय करावा असं प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असतंच आणि आज लाभलेल्या मार्गदर्शनानंतर प्रत्येक जण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्याच्या विचाराने नक्कीच पुढचं पाऊल जे आहे ते टाकणार आहे. जसं मगाशी आपण उल्लेख केला होता इन्व्हेस्टमेंट संदर्भातला, तर आजकाल आपण पाहतो की आपण गोल्डमध्ये मोठ्या प्रमाणावरती इन्व्हेस्टमेंट करत असतो. बरं, ते पैसे आपल्याला एकदम देणं जमत नाही, त्यामुळे ते आपण बीशी पद्धतीने दर महिन्याला 5,000 किंवा 10,000 असे करून देत असतो. तर त्याचं पुढे जाऊन ज्वेलर आहे किंवा सोने खरेदी करणारे विक्री करणारे आहेत त्या पैशांचा कसा वापर करत असतात? येस, आता मला सांगा जे आपण सोनाराकडे त्यांच्या स्कीम असतात, तुम्हीच सांगितलं की दर मंथली 5,000 किंवा 10,000 द्या, मग ॲट द एंड ऑफ द इयर शेवटचा हप्ता आम्ही देणार. पण जर त्यांना स्वतः तुम्ही जाऊन विचारलं तर आपलेच पैसे जे आहेत ना ते शेअर मार्केटमध्ये ते गुंतवतात. आपल्याला फक्त वर्षाच्या एंडला एक हप्ता देतात, म्हणजे 11 हप्ते तुम्ही भरा, एक हप्ता ते म्हणजे 5 ते 10,000. पण ते आपल्या ज्याच्यात कितीतरी पटींनी जास्त कमवत असतात. एवढंच नाही तर इतर गुंतवणुकी बघितल्यात, फक्त सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असं नाही, इतर पारंपरिक म्हणजे आपण आजी आजोबा आपले आई बाबा त्यांना जे फॉलो करत आलो आहे म्हणजे बँकेमध्ये इन्व्हेस्ट करा, म्हणजे FD RD मध्ये किंवा सोन्यामध्ये करा किंवा रिअल इस्टेटमध्ये करा, प्रॉपर्टीमध्ये करा किंवा कुठच्या पॉलिसीजमध्ये इन्व्हेस्ट करा, ते आणि शेअर मार्केट यात खूप जमीन आसमानाचा फरक असा आहे तो मी सांगते. आपण थोडक्यात फक्त बँकेचंच उदाहरण घेऊया ना. एखादी बँक वर्षाला जास्तीत जास्त 6 ते 7% आपल्याला रिटर्न्स देते व्याज. बरोबर की नाही? पण आज विद्यार्थ्यांना मी अशा काही टेक्निक्स शिकवल्या आहेत की ते दिवसाला नाही तर 15 ते 20 मिनिटांमध्ये सुद्धा
7% जास्त रिटर्न्स कमवत आहेत. माझा परवाचाच पुणा बॅचचा विद्यार्थी आदल्या दिवशी शिकवलं आणि ते टेक्निक वापरून दुसऱ्या दिवशी त्याने 15 मिनिटात 9,000 प्रॉफिट केला. त्याने स्वतःचा पूर्ण जो काही रेकॉर्ड आहे जो केला ते सुद्धा स्क्रीनवर दाखवलं त्याने. म्हणजे विचार करा, आज भरपूर विद्यार्थी असे आहेत की प्रचंड प्रमाणात प्रॉफिट कमवत आहेत आणि मला असं वाटतं की येस प्रत्येकाने हे टेक्निक शिकले पाहिजेत. शेअर मार्केटविषयी जी मनात भीती बसली आहे, जे गैरसमज तयार झाले त्यामुळे आपण शेअर मार्केटपासून दुरावले गेलोय, लांब झालोय. तर मला असं वाटतं की हे नॉलेज घेणं गरजेचं आहे. आज लाखो रुपये घेऊन जे नॉलेज घेतलंय त्याचा फायदा पण झालेला नाहीये आणि हे नॉलेज घेऊन तुम्हाला लाईफ टाईम फायदा होणार आहे, तर ते प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अगदीच. आणि हे माहिती सत्र जे आहे ते आपण अगदीच महत्वाच्या शहरांमध्ये म्हणजे मुंबई झालं, ठाणे झालं, नाशिक झालं, पुणे झालं, या सगळ्याच ठिकाणी मोफत माहिती सत्र आपण सुरू केलेलं आहे. याबद्दल जाणून घ्यायला प्रचंड आवडेल. मोफत माहिती सत्रामध्ये अशा कितीतरी गोष्टींबद्दल चर्चा केली जाते की त्या कितीतरी गोष्टी त्याच्यातल्या लोकांना माहीत नाहीयेत. इवन काही गोष्टी अशा असतील की त्या माहीत असतील पण अजिबात त्यांनी फॉलो केलेल्या नाही आहेत. म्हणजे माहीत आहे पण हे कुठेतरी वापरून आपण कुठेतरी पुढे जाऊन उपयोग करू हे सुद्धा नाही. मोफत माहिती सत्रामध्ये आता येणारी जी लोकं असतात, काहींना आर्थिक समस्या असतात, त्यांच्या आर्थिक समस्या दूर कशा कराव्यात किंवा आर्थिक प्रगती कशी करावी किंवा आणखीन की इतरांपेक्षा आपल्याला वेगळं काहीतरी करायचं असेल, स्वतःची आयडेंटिटी काहीतरी निर्माण करायची असेल, तर अशा बऱ्याच गोष्टींवर मोफत माहिती सत्रामध्ये चर्चा केली जाते. इवन लोकांना बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात. बरोबर. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा म्हणजे इंटरनॅशनल फायनान्सचा अभ्यास माझा झालेला आहे. म्हणजे MBA इन फायनान्स आहे, मास्टर ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट आहे. म्हणजे माझ्या डिग्रीचा काहीतरी उपयोग लोकांना व्हावा यासाठी एवढं सगळं नॉलेज मी त्यांना बघा विचार करा की खरोखर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे की एवढं सगळं डीप मध्ये देणारं नॉलेज भेटणारी कोणतरी व्यक्ती आहे. नक्कीच. आणि खरं म्हणजे या व्यक्तीमुळे अनेकांना त्याचा फायदा झालेला आहे. कशा पद्धतीने हा फायदा झालेला आहे पाहूयात आपण काही व्हिडिओ. महाराष्ट्र से नहीं हूं बट फिर भी मुझे उनकी लैंग्वेज इतनी इजी लगी कि मुझे सारे मेरे कंसेप्ट्स क्लियर हो गए. और दूसरा उनका सिखाने का तरीका इतना इजी था कि जितने भी हमारे कंसेप्ट्स हमारे को नहीं समझ में आ रहे थे वो सारे क्लियर हो गए. हाय, माझं नाव रीमा आहे. मी शेअर मार्केटचे मागच्या 4 महिन्यापासून स्टुडंट आहे. बट जेवढा नॉलेज प्रीती मॅमकडून मिळाला तेवढं बाकी मार्केटमध्ये कुठेच नाही मिळाला. अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत खूप क्लिअरली सगळ्या गोष्टी समजल्या आहेत. अँड आय नो आता मी शेअर मार्केटमध्ये भरपूर काही कमवू शकते. थँक्यू. ही मॅमचं नॉलेज हा आणि त्यांचं प्रेझेंटेशनची जी कला आहे ती एवढी सुपर होती ना की मी अजूनपर्यंत ही पुढे बघितली नाही. आणि त्यांचा जे स्वतःचा अभ्यास त्यांनी केलेला, त्यांनी स्वतःचा अकाउंट दाखवला आम्हाला, आम्हाला खरंच अभिमान आहे की आज मराठी माणूस पुढे जातो आहे. धन्यवाद. पूर्ण माझ्या शंकांचं निरसनही झालं आणि प्रीती मॅडमने प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने उलगडून सांगितली आम्हाला. शेअर मार्केटबाबत प्रत्येक गोष्टीचं मुद्द्यांचं विश्लेषण फार व्यवस्थितरित्या केलं गेलं. केल्यानंतर पूर्ण पॉझिटिव्ह झाली शेअर मार्केटविषयी. सेकंड थिंग म्हणजे मॅडमनी नवीन व्यक्तीला सुद्धा जे शेअर मार्केटविषयी काहीही गमबम माहिती नाही अशी पद्धतीने सरळ सोप्या पद्धतीने माहिती सांगितली. आणि मला असं वाटतं मी बऱ्यापैकी आज स्वतःहून म्हणजे कुणाचंही हेल्प न घेता सपोर्ट न घेता मी स्वतः शेअर मार्केट हँडल करू शकते. ही पद्धत अतिशय साधी आणि सोपी आहे. सर्वसामान्य माणसाला अगदी यंगस्टारपासून अगदी म्हाताऱ्या लोकांपर्यंत अतिशय सुंदर पद्धतीने ते समजून सांगतात. आणि तेच मला वाटते त्यांच्या यशाचं गमक असेल की त्यांचा हा जो आलेख आहे तो चढताच राहणार आहे. खूप सुंदर. आणि जे आमचे प्रश्न होते ते त्याची सगळी उत्तरं मिळाल्यासारखं एकदम सुंदर शिकवलं असं मॅडमनी. आणि माझी मुलगी आता 12वीत आहे, तिला पण मला या कोर्सला पाठवायचं आहे. ज्याला सांगण्याचा तर शब्द नाही. पर्सनली असं कल्पना नव्हती की इतकं सुंदर आणि मराठीतनं ट्रेनिंग मिळेल ही कल्पनाच नव्हती. थोडंसं असं ज्या वाटलं होतं का ठाण्यात मुंबईमध्ये आहे TV वर ते दाखवतात प्रोग्राम, पर्सनल कसं असेल ते तेच खरतो. प्रीती मॅडमने भेटल्यानंतर कळलं आणि त्यांचे लाईफ पार्टनर त्यांच्याकडनं एक मिळालेला आनंद खरं खूप चांगला. आणि सगळं सेशन दोन्ही दिवस असे झाले एवढे नवीन लोक एकत्र आल्यानंतर 2 दिवसात सगळे एकत्र खूप मजा आली. खूप खूप मजा आली. नाईस मिनिंग. नक्कीच. खरं म्हणजे एका व्यक्तीचं नॉलेज जे आहे ते इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठीची धडपड जी आहे ती प्रीती मॅडमची सातत्याने गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळते. खरं म्हणजे या कार्यशाळेमागचं उद्दिष्ट काय आहे? येस, या कार्यशाळा घेण्यामागचं उद्दिष्टच हे की आज मराठी माणसाच्या मनात जे काही शेअर मार्केटबद्दल गैरसमज निर्माण झालेत, जे काही ग्रह करून घेतलेले आहेत ते 100% दूर करणं.
म्हणजे मोफत माहिती सत्रामध्ये हे ग्रह दूर होतातच आणि कार्यशाळेत आल्यानंतर तर त्यांना 100% खात्रीच पटते की येस आम्ही सुद्धा हे सगळं करू शकतो. एवढंच नाही, आता तुम्ही टेस्टिमोनियल स्टुडंटचे जे काही प्रतिक्रिया आहेत त्या पाहिल्याच आहेत आपण. आता उद्दिष्ट असं की आज इथे कार्यशाळा येस ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळण्यासाठी आपल्या कार्यशाळा तर आहेतच नाशिक, पुणे, दादर आणि ठाणे येथे. मेन माझा गोल एवढाच आहे की प्रत्येकाने, मराठी माणसाने, प्रत्येक व्यक्तीने फायनान्शियली आणि प्रोफेशनली इंडिपेंडंट व्हावं यातून आणि स्वतःची आर्थिक प्रगती उन्नती भरपूर करून घ्यावी आणि हजारातली त्यांची गुंतवणूक लाखोमध्ये जावी आणि लाखोची गुंतवणूक करोडोमध्ये जावी, हीच एक छोटीशी इच्छा आहे. नक्कीच, आणि जर का प्रत्येकाने शेअर मार्केटकडे तितक्या पॉझिटिव्ह पद्धतीने पाहिलं तर मगाशी जो आपण रेशो सांगितला होता 5 to 95 तर तो उलट व्हायला फारसा वेळ लागणार नाही. तुम्ही आज इथे आला, तितकं छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तन की बात मध्ये आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत. तुम्ही कुठे गुंतवणूक करावी, कशी गुंतवणूक करावी हे सांगण्यासाठी आज मात्र आपली इथेच रजा घेते. नमस्कार.